नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आजचा टॉपिक तुम्ही बोर्डवरती बघितला असेल, शेकडेवारी आजचा टॉपिक आहे। आणि शेकडेवारी म्हणजेच काय, तर पर्सेंटेजशी रिलेटेड जे क्वेश्चन्स येतात ते शेकडेवारीमध्ये कन्सिडर केले जातात। शेकडेवारी हा जो टॉपिक आहे हा मॅथमॅटिक्सचा टॉपिक आहे। मॅथमॅटिक्स म्हणजे गणितातला टॉपिक आहे आणि रिझनिंगचे पण काही टॉपिक्स आहेत, काही म्हणजे खूप सारे टॉपिक्स आहेत जे आपण चॅनलवरती ऑलरेडी पोस्ट केले आहेत। ते जाऊन चेक करा, नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल त्याची, ती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही चेक करू शकता। तर शेकडेवारी हा मॅथमॅटिक्सचा टॉपिक आहे। मॅथमॅटिक्सचे पण खूप सारे टॉपिक्स झाले आहेत, ते तुम्ही जाऊन चॅनलवरती चेक करू शकता। शेकडेवारीचे पण 2 किंवा 3 पार्ट झाले असतील, ते जाऊन तुम्ही चेक करू शकता। त्याच्यामध्ये कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स वापरले आहेत, कशी क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेले आहे, शेकडेवारी म्हणजे प्रॉपर काय, हे सगळं मी तिथे डिटेलमध्ये सांगितलं आहे। त्यांचे बेसिक क्वेश्चन्स कसे अटेम्प्ट करायचे हे पण सांगितलेलं आहे। तर ती व्हिडिओ नसेल बघितली तर पहिले जाऊन त्या व्हिडिओज चेक करा आणि ते झाल्याच्या नंतर ह्या व्हिडिओवरती या। तर टाईम न वेस्ट करता आजचा पण आपण टॉपिक स्टार्ट करूयात, म्हणजे तुम्हाला कळेल की क्वेश्चन कसे अटेम्प्ट करायचे एक्झामसाठी। ओके, चलो, इथे थोडीशी गिचमिट झाली असेल म्हणजे तुम्हाला नीट दिसेल, नो प्रॉब्लेम। का माहिती आहे का, काही क्वेश्चन्स होते मी ते प्रॉपर लिहून घेतले आणि ही जागा सॉल्विंगसाठी ठेवलेली आहे, म्हणजेच इथे तुम्हाला दिसत असेल, नसेल दिसत तर मी जेव्हा डिक्टेट करेल तेव्हा तुम्हाला कळेल किंवा मी जेव्हा बोलेल तेव्हा तुम्हाला कळेल। ओके, चलो पहिला क्वेश्चन चेक करा, कुठला क्वेश्चन आहे, STI 1996। आणि मी थोडासा फास्टच एक्सप्लेन करणार आहे का, आणि समजा फास्ट बोलताना नाही एक्सप्लेन का, आय मीन समजलं नसेल, तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करा, व्हिडिओ रिवाइंड करा, तुम्ही सारखं ते ऐकाल तेव्हा तुम्हाला कळेल की ओके मी आता प्रोसिजर काय सांगितलेली। कारण मी जेवढा स्लो तुम्हाला एक्सप्लेन करत बसेल ना तेवढी व्हिडिओ लेंदी होईल आणि स्लो एक्सप्लेन करायला तेवढा आपल्याकडे एक्झाममध्ये टाईम पण नाही आहे। मी तुम्हाला तेवढ्या वेळ एक्सप्लेन करत बसणार, तुमची प्रॅक्टिस तेवढ्या वेळेस स्लो 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 होत राहणार। तुम्ही जेवढा फास्ट कराल तेवढी फास्ट तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता। ओके, तेवढे क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता। चलो मेन क्वेश्चनवरती येऊयात। मेन काय, STIचाच क्वेश्चन आहे, 1996 आहे। तर क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, 15% पगार वाढ झाल्यावर पगार 92 रुपये होतो तर मूळचा पगार किती। म्हणजेच काय माहिती आहे का, एक कुठला तरी पगार आहे, किती पगार आहे आय डोंट नो, मला माहीत नाही आहे, एक पगार आहे, त्या पगारामध्ये त्या पगाराची 15% वाढ झाली। ओके, इनिशियली कुठला तरी पगार होता माहीत नाही, त्या पगाराची किती 15% वाढ झाली तर पगार 92 रुपये होतो तर मूळचा पगार किती। तर मूळचा पगार किती हे मला माहीत नाही। आता त्यांनी काय सांगितलं की पगाराचा 15% वाढ झाली ना, 15% वाढ झाली, तर मूळचा जो पगार असेल ना तो मी मानतो एक्स। ओके, मूळचा पगार असेल ना तो मानतो मी एक्स। आता त्यांनी काय सांगितलं की पगारामध्ये किती टक्के वाढ झाली, 15%। आता पगार स्टार्टिंगलाच किती असेल, 100% पगार दिला जाणार, 100% पगार असणार आहे, म्हणजे मला कोणीतरी किंमत देते कुठली तरी, तर ती 100% देते आहे ना। म्हणजे त्यांनी सांगितलं की 100% पगार आहे, 100%मध्ये अजून 15% वाढले, म्हणजे टोटल किती टक्के झाले, 115। तर चेक करा, हे मी रफ करतो हा का, तर 115 साठी, म्हणजे 115 जेव्हा टक्के झाले, 115 जेव्हा टक्के झाले तेव्हा किंमत किती झाली, 92। 115 जेव्हा टक्के झाले तेव्हा किंमत झाली 92। तर त्यांनी विचारलं मग त्याचा पगार होता किती, म्हणजे त्याचा ओरिजिनल पगार किती, म्हणजे 100% किती। म्हणजेच क्वेश्चन कसा बनला माहिती आहे का, की 115 साठी जर 92 रुपये आहेत तर 100 साठी किती, म्हणजे 115% जर 92 रुपये आहेत तर 100% किती। तर ह्याच्या टाईप, म्हणजे ह्याच्यामध्ये अजून वेगळ्या वेळेने पण सॉल्व्ह करू शकता, हा शॉर्ट आहे, हे एक शॉर्टकट म्हणतो ना आपण, ती शॉर्टकट इथे वापरलेली आहे। त्याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, 115 साठी 92 तर 100 साठी किती, तर काय करणार, तिरकस गुणाकार करणार। मी खूप वेळा सांगितलं आहे रे, खूप वेळा ऑलरेडी आपण चॅनलवरती व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही चेक करा, मी त्याच्यावरती शॉर्ट्स पण टाकले, तिरकस गुणाकार कसा करायचा ते पण सांगितले, ह्याच्या पुढे पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, आपण अजून पण पुढे घेऊ शकतो। ओके, बघा, तिरकस गुणाकार करायचं तर मला कोणाची किंमत काढायची, एक्सची किंमत काढायची, तर ज्याची किंमत काढायची त्याला बरोबरच्या चिन्हाच्या एका बाजूला ठेवणार, बाकी सगळे नंबर बरोबरच्या चिन्हाच्या एका बाजूला येणार, गुणाकारात असतील तर भागाकारात जातील, भागाकारात असतील तर गुणाकारात येतील। म्हणजेच काय, मला एक्सची किंमत काढायची ना, तर एक्सला मी इकडे घेऊन येणार आणि अंशामध्ये ठेवणार, म्हणजे एक्स इथे आला तर एक्स इथे आला, हे जे ॲरो आहेत ना, हे ॲरो ह्याला मी बरोबरच्या चिन्हासारखं ट्रीट करतो। हा 92 आहे तो इथे ॲज इट इज राहणार, हा 100 आहे तो तिकडे गेला तर तो झाला इथे 100, आणि हा 115 इथे इथे गुणाकारात होता तो इकडे आला तर इथे होणार तो भागाकारात, किती झाला तो 115। आता पुढे भाग घालून बघा ना, म्हणजे तुम्हाला ह्याची सॉल्विंग म्हणजे तुमचं एक्स येणार। म्हणजेच कसं, चेक करा, इथे 15 आहे आणि वरती काय 100 आहे, म्हणजे दोन्ही संख्या नाही म्हणता 5च्या तर पाड्यामध्ये आहेतच ना, 5च्या पाड्यामध्ये, म्हणजेच कसं, चेक करा, तर 5 × 5 5 × 2 = 10, तर 11 मधून 10 गेले राहिले 1, एका वाराला 5 = 25, 1 5 = 15, 25 नाही झाले 15 झाले, माय मिस्टेक, हे बघा इकडे
पाच दुने दहा, अकरामधनं दहा गेले राहिले एक, एका वराला पाच झाले पंधरा, झाले पंधरा. आता पंधराला कसा भाग घालवणार आहे, पाच त्रिक पंधरा, इकडे किती होणार आहे, पाच दुने दहा आणि हा शून्याचा शून्य ॲज इट इज. आता त्याच्या पुढे इथे संख्या काय आली आहे, तेवीस आलेली आहे. आता आपल्याला ॲन्सर्समध्ये बघा ह्यांच्यापैकी कुठलं करेक्ट ॲन्सर ते आपल्याला चेक करायचं आहे. तर इकडे भाग जातो का चेक करा ना, इथे तेवीस आहे, तेवीस आहे आणि इथे तेवीस तर प्राईम नंबर आहे, त्याला तर कोणाशी भाग जाणार, मग डायरेक्ट भाग जाऊ शकतो का चेक करा. तेवीसचा पाडा येतो का, तेवीस एक तेवीस, त्यानंतर तेवीस दुने किती, तेवीस दुने किती, सेहेचाळीस, ओके, सेहेचाळीस दुने किती, ब्याण्णव ना, म्हणजे चारने भाग जाईल डायरेक्ट, बघा डायरेक्ट चारने भाग जाईल, डायरेक्ट चारने भाग जाईल, नाही कळते तर तेवीस चोक ब्याण्णव असतं, चेक करा, पाडे पाठ करा, पाडे पाडे नसतील तर नाही येणार, ओके. तर इथे झाला चार, चार आणि वीस ह्यांचा गुणाकार, चार गुणिले वीस किती होणार, ऐंशी, ऐंशी म्हणजे एकशी किंमत आली ऐंशी, ऐंशी कुठे, हे तुमचं करेक्ट ॲन्सर आले. समजलं कसं अटेम्प्ट केलं आहे, खरंच कळायला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. म्हणजेच काय, ह्या टाईपचे क्वेश्चन्स कसे अटेम्प्ट करायचे हे तुम्हाला कळेल. आणि सिम्पल वे रे, ह्याच्यापेक्षा वेगळा वे कुठला नाही आहे, म्हणजे हे तरी शॉर्ट वे आहेत, ह्याच्यापेक्षा वेगळा कुठला वे नाही ह्याला सॉल्व करायला. आणि ह्याची तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्ही क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता, ओके. पुढचा क्वेश्चन अटेम्प्ट करूया, सेकंडवाला. तर क्वेश्चन बघा, तलाठीचा आहे, रत्नागिरी जिल्ह्यातला आहे, 2009 क्वेश्चन आहे. तर क्वेश्चनमध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे की एका संख्येच्या दोन पंचमांश, एक तृतीयांशाचा एक चतुर्थांश दहा आहे. आधीच आपला प्रॉपर मराठीमध्ये वांदे असतात आणि ह्याच्यामध्ये तर असं वाटतं की त्याचा संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे, तर संस्कृतमध्ये लिहिलेलं नाही आहे, त्यांचा अर्थ आहे दशमांश, चतुर्थांश, पंचमांश, ह्यांचा अर्थ काय ते मी तुम्हाला सांगतो. त्यांनी काय सांगितलं बघा, एका संख्येच्या दोन पंचमांश, पंचमांशाच्या म्हणजेच काय, इथं पंचमांशाच्या असेल का, तर दोन पंचमांश म्हणजे कुठली एका संख्येच्या, एका संख्येच्या म्हणजे ती संख्या माहिती आहे का तुम्हाला, नाही माहिती, तर ती संख्या मी एक्स मानतो, एक्स मानतो, तर त्या संख्येच्या दोन पंचमांश म्हणजे दोन पंचमांश म्हणजे किती, दोन भागिले पाच, दोन पंचमांश हा मिनिंग आहे. बघा पंचमांश दोन म्हणजेच काय, दोन भागिले पाच. आता या दोन भागिले पाचचा एक तृतीयांश, एक तृतीयांश, ओके, एक तृतीयांश म्हणजेच काय, एक छेद तीन, ओके, त्या एक तृतीयांशाचा एक चतुर्थांश म्हणजेच एक चतुर्थांश हा अर्थ लागला. म्हणजेच एका संख्येच्या दोन पंचमांश, एक तृतीयांशाचा एक चतुर्थांश, एक चतुर्थांश किती आहे, दहा आहे, म्हणजेच बरोबर किती आलं, दहा. तर त्या संख्येचे 40% किती, म्हणजे आपल्याला पहिले एक्सची किंमत काढावी लागणार आणि एक्सचे 40% काढावे लागणार. म्हणजेच कसं, तर चेक करा बघा, इथे भाग जात असेल ना, चेक करा बघा, बे एके बे, बे दुने चार, राहिले किती, एक भागिले पाच, एक भागिले तीन, एक भागिले दोन. आता आपल्याला किंमत कोणाची काढायची, एक्सची किंमत काढायची. तर मागाशीच मी सांगितलं, एक्सला बरोबरच्या चिन्हाच्या एका बाजूला ठेवा, बाकी सगळे नंबर बरोबरच्या चिन्हाच्या त्या साईडला घेऊन जा. गुणाकारात असतील तर भागाकारात जातील, भागाकारात असतील तर गुणाकारात जातील. हे सगळ्या संख्या भागाकारात आहेत, ह्या तिकडे गेल्या तर काय होतील, गुणाकारात जातील. म्हणजे हा एक्स इथे राहिला, हे बरोबरचं चिन्ह इकडे, हा दहा होता तो ॲज इट इज इकडे गुणिले, हा पाच इथे छेदाते तो तिकडे गेला तर अंशात, तीन छेदाते अंशात, दोन छेदाते अंशात. म्हणजेच एक्सची किंमत किती आली, दहा गुणिले पाच किती होणार, पन्नास, पन्नास गुणिले तीन दीडशे, दीडशे गुणिले दोन तीनशे, म्हणजे तुमची एक्सची किंमत आली तीनशे. मग एक्सची किंमत तीनशे आली आहे तर तीनशे ॲन्सर बघू नका, तीनशेचं इथे काही ॲन्सर नसणार आहे. तर इथे तीनशे संख्या मिळाली. आता त्यांनी काय सांगितली माहिती आहे का, तर त्या संख्येचा 40% म्हणजेच कुठला, एक्स जी संख्या आहे ना, एक्सचा 40%, एक्सचा 40%. तर म्हणजेच काय करणार आपण, तीसचा चाळीस, सॉरी तीनशेचा 40%, तर तो कसा कॅल्क्युलेट करणार, 40/100, हे दोन झिरो गेले, हे दोन झिरो गेले, 40 × 120 आहे का इथे कुठे, हे तुमचं करेक्ट ॲन्सर आलं, ओके. आणि मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो का, हे बघा मी पहिले रफ करून घेतो, एक रफ करून घेतो, म्हणजे तुम्हाला इथे ट्रिक एक्सप्लेन करता नाही ना, फक्त मी म्हणजे लिहून देणार नाहीच आहे, मी ट्रिक सांगेल तुम्हाला, फक्त ती ट्रिक जर कळली तर चांगलीच गोष्ट आहे. बघा काय असतं माहिती आहे का, कुठलीही संख्या असेल ना, कुठलीही संख्या, त्या संख्येचा किती टक्के सांगितलं आहे ना,
त्याचा गुणाकार करायचा, म्हणजेच काय म्हटलं, समजा तुम्ही एक संख्या कन्सिडर केली आहे, कुठली तरी संख्या आहे, समजा ती काय, ती संख्या 20 आहे, ओके, किती संख्या आहे 20. आता त्या 20 जर तुम्हाला कोणी 40% काढायला सांगितलं, किती, 20 संख्येचा 40% काढायला सांगितलं, तर तुम्ही काय करणार माहिती आहे का, तो 20 2 आणि 40 2 यांचा गुणा, सॉरी 40 4, 20 2 आणि 40 4 यांचा गुणाकार करा, किती येईल, 8. म्हणजे 20 40% 8 झाला. सिम्पल, कळाले नाही कळालं तर अजून एक संख्या घेऊ. समजा मी तुम्हाला संख्या सांगितली 50, मी तुम्हाला संख्या सांगितली 50. आता ती 50 जी संख्या आहे, त्या 50 संख्येचा कोणी 60% काढायला सांगितलं, किती सांगितलं, 60%. तर मी काय करणार, 50 0 काढा, राहिला 5, 60 0 काढा, राहिले 6, 6 × 5 किती होणार, 30. म्हणजे 50 60% झाला 30. हे कळत आहेत, अशा टाईपचे हे ट्रिक्स आहेत, हे ट्रिक्स आहेत, ह्याच्यापेक्षा वेगळं कुठलं नाही येणार आहे. हे ट्रिक्स आहेत, हे ट्रिक्स वापरा. आता समजा तुमच्याकडे अजून एक संख्या आहे, मी एक संख्या घेतो तुम्हाला काय ते 150, कोणी सांगितलं की 150 तुम्हाला संख्या दिली, तर 150 30% काढा, 150 30% काढा. तर मी काय करणार, इथे 150 लिहिलं आहे, इथे 30 लिहिलं आहे, 150 शेवटचा एक 0 काढून टाका, राहिले 15, 30 शेवटचा एक 0 काढून टाका, राहिले 3, 15 3 45, म्हणजे 150 30% 45. हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. खरंच कळालं, खरंच कळालं असेल ॲन्सर, जर खरंच कळत असेल और ॲन्सर करेक्टच असेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक पण करा. हे वेज आहेत, ह्याच्यापेक्षा वेगळे वे कुठले वापरू शकत नाही आपण. ओके, पुढचा क्वेश्चन आपण अटेम्प्ट करूया. चलो पुढचा क्वेश्चन बघा, त्यांनी काय दिलेला आहे. रमेशने आपल्या पगाराच्या 4/5 म्हणजे 4/5 रक्कम, 4 5 किंवा 4/5 रक्कम घर खर्चासाठी, 1/8 रक्कम प्रवासासाठी खर्च केली, तेव्हा त्याच्याकडे 3,600 रुपये शिल्लक राहिले, तर त्याचा पगार किती. तर पोलीस भरतीचा क्वेश्चन आहे, पोलीस भरती इथे जिल्हा काय दिलेला नाही आहे का, येस, जिल्हा नागपूर आहे, सॉरी इथला ना, एक मिनिट मी जिल्हा चेक करतो, इथला जिल्हा नागपूर, येस, इथला जिल्हा नागपूर आहे आणि 2016 क्वेश्चन आहे, येस, 2016 क्वेश्चन आहे आणि जिल्हा आहे इथला नागपूर. तर एनिवेज आता ते लिहायचं राहिलं असेल त्याच्यामुळे, तर पोलीस भरतीचा क्वेश्चन आहे. क्वेश्चनमध्ये काय दिलं त्यांनी सांगा की रमेशने आपल्या पगाराच्या 4/5 रक्कम घर खर्चासाठी आणि 1/8 रक्कम प्रवासासाठी, म्हणजेच त्यांनी त्याचं काय विचारलं आहे, त्याचा प्रॉपर स्टँडर्ड पगार किती आहे, कोणाचा, रमेशचा. तर मी काय करतो आहे, तो स्टँडर्ड पगार म्हणजे मी एक्स मानतो आहे, ओके, स्टँडर्ड पगार म्हणजे मी काय मानला, एक्स. आता त्यांनी काय सांगितलं, त्यांनी त्या पगाराच्या 4/5% घर खर्चासाठी आणि त्याच पगाराचा 1/8% प्रवासासाठी खर्च केला, म्हणजे त्याने टोटल किती खर्च केला, तर तो खर्च काढूयात ना, म्हणजे त्यांनी चेक करा, 4/5 हा जो भाग आहे हा कुठला, त्याच्या पगारातला, अधिक 1/8 हा त्याच्या पगारातला, एवढा भाग त्यांनी खर्च केला आहे, एवढा भाग त्यांनी काय केला आहे, खर्च केला आहे. म्हणजेच यांच्यामध्ये बघा, इथे पण एक्स आहे, इथे पण एक्स आहे, तर मी काय करणार, 4/5 इथे लिहून घेतो, अधिक 1/8 इथे लिहून घेतो आणि दोघांमधनं कॉमन काढतो एक्स, दोघांमधून कॉमन काढलं एक्स, इथे पण एक्स आहे, इथे पण एक्स आहे, मी एक्स दोघांमधनं कॉमन काढलं. आता इथे काय होणार, तिरकस गुणाकार होणार. मी तिरकस गुणाकार आता सारखं सांगणार नाही आहे का, खूप वेळा मी तो एक्सप्लेन केलेला आहे, तो नसेल कळत तर आपल्या आधीच्या व्हिडिओज तुम्ही जाऊन चेक करू शकता, तिकडे तुम्हाला कळेल की कशा टाईपचे क्वेश्चन्स आहेत. ओके, बाहेर थोडासा आवाज येत असेल तुम्हाला, व्हिडिओमध्ये आवाज येत असेल ते ठीक आहे, तेवढं ॲडजस्ट करा, नसेल येत तर सोडून द्या. ओके, बघा, कारण नवरात्रीचा टाईम आहे, प्रत्येकीकडे काही ना काही काही ना काही फेस्टिवल स्पीकर्स चालू आहेत, ते त्यांचा आवाज तुम्हाला येत असेल, नसेल येत तर सोडा, जाऊ दे. ओके, तर इथे बघा, 8 इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, तिरकस गुणाकार, 8 32 अधिक, मध्ये जे चिन्ह असतं ते इथे येतं, 5 1 5 आणि 8 5 40 आणि इथे जो एक्स होता तो एक्स ॲज इट इज, म्हणजेच 32 5 किती होणार आहे, 37 x/40 ही संख्या काय केली त्यांनी, खर्च केली, एवढी अमाऊंट त्यांनी काय केली, खर्च केली. ओके, आता त्यांनी पुढे काय, हे बघा, एवढी अमाऊंट त्यांनी खर्च केली, तेव्हा त्याच्याकडे 3,600 रुपये शिल्लक राहिले, म्हणजे त्यांनी ती टोटल जी अमाऊंट होती त्याच्यातून एवढी अमाऊंट त्यांनी काय केली, खर्च केली, तर त्याच्याकडे किती उरले, 3,600, म्हणजेच टोटल अमाऊंटमधून त्यांनी ही अमाऊंट काय केली आहे, खर्च केली, तर त्याच्याकडे किती उरले, 3,600 रुपये उरले. हे समीकरण बरोबर झालेलं आहे, हे समीकरण बरोबर मॅच होतं आहे,
करेक्ट होते नहीं कहते तो वीडियो रिवाइंड करा नक्की कहे मैं नीट संगित एक्स मे टोटल किमत ही किमत खर्च जाती तो ताक 3,600 रुपये राहले तो विचार तेजा पगार किती स्टैंडर्ड पगार किती तो अपने का एक्स की किमत काड़ाई है तो एक्स की किमत काड़ता परत का करना इकड़े नुस्ता एक्स है ना इतने नुस्ता एक्स है तो तिरकस गुणाकार करा हा 40 ने इतने एक्सला गुणना तो कि होना है 40x इतने वजा वजा 37 एक्शा खाली का नहीं है मजे तो एक है तो एक ने 37 गुणल तो 37x भागीले 40 आणि 1 म्हणजे 40 गुणिले 1 इतने 40 रहना बराबर इतने आल 3,600 त्याच्यापुढे का होना है 40x वजा 37x किती राहणार आहे 3x भागीले 40 बराबर 3,600 आता हे रफ करतो इथे मी प्रॉपर सॉल्व करून दाखवतो आता हा जो 40 आहे हा तिकडे जाणार आणि 3,600 ला गुणला जाणार आणि म्हणजे बघा पहिली ती स्टेप करूया 3x बरोबर 3,600 गुणिले 40 ही स्टेप मी केली आता त्यानंतर आपल्याला x ची किंमत काढायची आहे तर x बरोबर 3 काय गुणाकार आहे तो बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे गेला तर भागाकारच जाईल म्हणजे तुमची व्हॅल्यू किती आली एक्स बरोबर 3,600 गुणिले 40 भागीले 3 आता इथे भाग घालवा ना 3 एके 3 3 दुने 6 2 शून्य ॲज इट इज म्हणजे एक्स बरोबर 1200 गुणिले 40 तर 12 एके 12 बार दुने 24 बार 36 बार चौक 48 तर इथे आले 48 हे 2 शून्य आणि हे 3 शून्य 1 2 3 म्हणजे त्याचा पगार आहे 48,000 कुठे आहे का इथे ऑप्शन येस हे तुमचं करेक्ट आन्सर आले बघा कळाले नाही कळले व्हिडिओ रिवाइंड करा मी सारखं सारखं सांगणार नाही तसंच बोलतोय मी की सारखं सारखं सांगणार नाही आहे आणि सारखं सारखं सांगतोय आय नो कारण प्रत्येक क्वेश्चन असतो कोणाचा डाऊट तो क्वेश्चन कसा अटेम्प्ट करायचा आहे प्रत्येकाचा डाऊट असतो तो क्लियर करणं इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे मी असं सांगतोय दॅट्स इट त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही ओके हे झालेलं आहे तुमचं चलो आपण पुढचा क्वेश्चन अटेम्प्ट करूयात पुढचा क्वेश्चन काय बघा तो पुढचा क्वेश्चन कुठे आलेला CDS च्या एक्झामचं आहे 2014 आहे तर क्वेश्चन काय दिलेलं आहे तर क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे त्यांनी सांगितलंय कोणत्या संख्येचा 20% हा 40चा 30% आहे मग कोणत्या संख्येचा 20% त्यांनी विचारलंय म्हणजेच क्वेश्चन कसा असणार माहिती आहे का ती ती कुठली संख्या आहे कुठली संख्या ही माहीत नाही 30 तर काढायची आहे 30 तर काढायची आहे तर ती संख्या म्हणजेच काय मानणार एक्स मानणार कुठल्या संख्येचा ह्याच्यासाठी मी मागाशी जी शॉर्ट ट्रिक सांगितली ना ती पण सांगेन फक्त इथे चेक करा कुठल्या संख्येचा 20% म्हणजे कुठली संख्या एक्स माहीत नाही तिला एक्स मानलं तिचा 20% म्हणजेच काय 20/100 ना 20% विचारलंय टक्केपासून मला नंबरला जायचं तर मी काय करणार 100 भागणार कालची व्हिडिओ चेक करा आधीची व्हिडिओ ती त्यांनी सांगितलं कुठल्या संख्येचा 20% हा 40चा 30% हा म्हणजे इक्वल टू 40चा 30% 30% म्हणजेच काय 30/100 आता याच्या पुढे कसं सॉल्व होणार बघा हे 2 0 गेले हे 2 0 गेले इथे पण 1 0 गेला इथे पण 1 0 गेला तर राहिला काय 4 3 किती होणार आहे एक्स आणि इथे पण 2 या चेक करा तर तो 2 ने पण भाग घालवा ना 2 1 2 2 5 10 किती होणार आहे 2 1 2 2 5 10 म्हणजे तुमची किंमत राहिली x/5 आणि इथे 4 3 12 आता त्यातनं किंमत कोणाची काढायची आहे एक्सची किंमत काढायची आहे 5 कुठे छेदात आहे त्याला तिकडे घेऊन जा तो कुठे जाईल अंशात जाईल आणि त्या 12 गुणला जाणार म्हणजे तुमची किंमत आली एक्स बरोबर हा 5 इथे जाऊन 12 गुणणार 12 5 60 60 आहे का इथे कुठे हे तुमचं करेक्ट आन्सर आलेलं आहे बघा 60 तुमचं करेक्ट आन्सर ही आपली सॉल्विंग आहे आता मी तुम्हाला म्हटलं की मी सांगणार आहे तुम्हाला ते ट्रिक कशी ट्रिक म्हणजे मगाशी जी सॉल्विंग आहे ती कशी हे पहिले मी रफ करून घेतो हे रफ करून घेतो एकच सेकंद ओके आता जे मगाशी मी तुम्हाला शॉर्ट सांगितले ना शॉर्ट्समध्ये चेक करा त्यांनी काय सांगितलं आहे 40चा 30% हा असणार आहे त्यांनी सांगितलं कुठली संख्या आहे कुठली अशी संख्या आहे की जिचा 20% हा 40चा 30% तर 40चा 30% पहिले काढा ना 40चा 30% काढा 40चा 30% म्हणजेच काय हा 1 0 कॅन्सल हा 1 0 कॅन्सल 4 3 12 जशी मगाशी रूल सांगितला तोच रूल दोन्ही 0 काढून टाकले तर 4 3 12 म्हणजे 40चा 30% किती आला 12 ओके 40चा 30% किती आला 40चा 30% किती आला 12 आता त्या 12 जी संख्या मिळाली त्यांनी 20% विचारलेलं आहे कुठल्या तरी संख्येचा 20% 20% म्हणजेच किती पार्ट 5th पार्ट ना 5 पार्ट 100% आहे त्याचा 20%
म्हणजे किती पार्टमध्ये डिवाइड केला, 5 पार्टमध्ये ना, आणि तुम्हाला संख्या किती मिळाली, 12, 12 पंचे 60, हे तुमचं करेक्ट आहे. समजा मी आत्ता सांगितलेली मेथड जरी नसेल कळाली, तर ही मेथड तर कळालेली आत्ताची, ती सॉल्व करा. चलो पुढचा क्वेश्चन जाऊयात. पुढचा क्वेश्चन पण पोलीस भरतीचाच आहे, फक्त जिल्हा वेगळा आहे, चंद्रपूर आहे. 2016 क्वेश्चन आहे. तर क्वेश्चनमध्ये त्यांनी काय विचारलेलं, वस्तूच्या किमती पहिल्या वर्षी 20% वाढल्या. कुठली वस्तू आहे मला नाही माहीत, पण ती एक जी वस्तू आहे त्या वस्तूच्या किमती पहिल्या वर्षी 20% वाढल्या, दुसऱ्या वर्षी पुन्हा 20% वाढल्या, तर एकूण किंमत किती टक्क्याने वाढली? कोणी याचा आन्सर देईल, व्हिडिओ पॉज करा आणि याचा आन्सर बघा. पहिल्याचं आन्सर, पहिल्या वर्षी 20% वाढली, दुसऱ्या वर्षी पण 20% वाढली, तर टोटल किती टक्क्याने वाढली, टोटल किती टक्क्याने वाढली? इथे एक ऑप्शन पण आहे का, अजून एक ऑप्शन आहे. येस, इथे 4 नाही आहे, इथे 40% आहे का, इथे 40%. चलो पहिल्या वर्षी 20% वाढली, दुसऱ्या वर्षी 20% वाढली, तर याचं आन्सर असू काय शकतं? व्हिडिओ पॉज करा आणि ओके. चलो आता मी आन्सर सांगतो, याचा आन्सर कोणी जर 40 सांगितलं असेल ना, तर ते आन्सर करेक्ट नाही आहे. त्याच ते आन्सर करेक्ट नाही आहे. मग ते करेक्ट म्हणजे तुम्ही म्हणाल असतं 20ने वाढले, टोटल 40 झाले, नाही रे राजा, तसं नाही आहे. आन्सर काय आलं ते सांगतो मी तुम्हाला. पहिले एखाद्या वस्तूची किंमत माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती. त्या वस्तूची 20% वाढली, कितीने वाढली, 20% वाढली, म्हणजेच एखादी कुठली आहे ती एक्स आहे, ती किती होती, 100 होती, ती किती होती, 100 होती, ती पहिल्या वर्षी कितीने वाढली, 20% वाढली, म्हणजे 100 अधिक 20 ना, 100 अधिक 20 म्हणजे किती झाली ती, टोटल 120%. टोटल किती झाले, 120. टोटल किती झाले, 120. आता त्या 120 संख्याचा पण, म्हणजे आता परत पहिल्या वर्षी 20 वाढली म्हणजे मला संख्या मिळाली 120, आता परत पुढच्या वर्षी त्याच 120 20% वाढणार, कळतंय, त्याच 120 20% वाढणार, म्हणजेच किती, तर 120 पण 20%. हा पण कसा कॅल्क्युलेट करणार, हा झिरो कॅन्सल, बघा मगाशी सांगितलं 120 पण काढायचं आहे, तर काय करणार, हा कॅन्सल करणार, हा कॅन्सल करणार, यांचा गुणाकार करणार. आत्ता शॉर्ट ट्रिक सांगितली ना मी 5 मिनिट आधी, तर 12 × 2 = 24, म्हणजेच 120 पण 20% किती झाला, 24. 120 पण 20% किती झाला, 24. म्हणजेच स्टार्टिंगला 20% वाढलेला आणि परत म्हणजे पहिल्या वर्षी 20% वाढलेला आणि त्याच्या पुढच्या वर्षी 24%, म्हणजे टोटल किती झाले, 20 आणि 24, 44. 44 तुमचं करेक्ट आन्सर. बघा पहिल्या वर्षी 100% होता, म्हणजे स्टार्टिंगला 100% होता, पहिल्या वर्षी 20% वाढला, म्हणजे 100 अधिक 20 120 झाला, त्या 120 पण परत पुढच्या वर्षी अजून 20%, त्या 120 पण 20% किती काढला आपण, 24. म्हणजे टोटल किती झाला, स्टार्टिंगचा 20 आणि पुढचा 24, टोटल 44, म्हणजे तुमचं आन्सर झालं 44%. त्यांनी समजा त्याच्या पुढे पण अजून 20% म्हटलं असतं तर, म्हणजे तिसऱ्या वर्षी पण 20% म्हटलं असतं तर माझं उत्तर किती आलेलं, माझं उत्तर किती आलेलं आहे, 120 इथे काढलं त्यानंतर 24, म्हणजे टोटल किती आलेलं, 144 आलेलं ना, टोटल किती येणार, 144. 144 मी 100 केले तर मला आन्सर आलं 44. मग तुम्हाला समजा 144 उत्तर आलेलं, अजून तिसऱ्या वर्षी त्यांनी 20% सांगितलं असतं तर त्या 144 मी परत 20% काढला असता आणि 144 ॲड केलं असतं, कळतंय. समजा अजून पुढची संख्या सांगितली असती तर ती पुढची संख्या येईल त्याचा पण 20% काढला असता, ओके. पण तेवढ्यापर्यंत नाही गेलो आहे, इथपर्यंत आहे, हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. खरंच कळालं असेल तर लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब पण करा. चलो पुढे जाऊयात, फायनल क्वेश्चन आहे. फायनल क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे त्यांनी. त्यांनी सांगितलं 50 30% + 42 1/5, म्हणजेच काय, म्हणजेच त्यांनी सांगा 60% आहे, तर 60% म्हणजेच काय, 1/6 पार्ट, 1/6 पार्ट म्हणजेच काय, चेक करा. त्यांनी सांगितलं 50 30% 30% म्हणजेच भागिले 100 अधिक म्हटले तर अधिकचं चिन्ह 42 1/6, म्हणजेच 42 1/6 म्हणजे 1/6, म्हणजे किती, म्हणजे तुम्हाला याचं आन्सर आणायचं फक्त. तर इकडे बघा 1 0 गेला, 1 0 गेला, 1 0 गेला, 1 0 गेला, त्याच्यानंतर इथे किती राहिले, 5 3 15, तर इथे आले 15, हे अधिक, हे अधिक, इथे 42 आहे ना, 6 1 6 6 7 42 भाग घालवला ना डायरेक्ट 42, इथे राहिले किती, 7, 15 आणि 7 किती येतील, 22, म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर आलं 22. 22 आहे काय, अरे हे ऑप्शन्स वेगळेच वाटते इथे,
तर असिस्टंट मेनचा क्वेश्चन आहे 2011 आहे, तर 22 आपला ॲन्सर आलं ना, म्हणजे तुम्हाला ह्यांना पण सॉल्व करायचं आहे. येस, म्हणजे ऑप्शन्सला पण सॉल्व. तुमचं ॲन्सर किती आलं आहे? 22. म्हणजे ह्यांना पण एका एकाला सॉल्व करून कोणाचं तरी ॲन्सर 22 येत असेल ना, तर ते तुमचं करेक्ट ॲन्सर आहे. तर काय करणार माहिती आहे का? तर हे मी रफ करतो आणि आपलं करेक्टवाला ॲन्सर लिहून ठेवतो आहे इथे. आपलं करेक्टवाला ॲन्सर काय आहे? 22 ना. तर ते 22 मी इथे लिहून ठेवतो. बघा, इथे लिहून ठेवले 22. आता चेक करा, मी तुम्हाला सांगितलेलं काय, मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे त्यानुसार बघा. 220 चा 11% त्यांनी विचारलं आहे, तर तो कसा काढणार? तर बघा, 220 चा 11% म्हणजे भागिले किती? 100. तर हा 1-0 गेला, हा 1-0 गेला, त्याच्यानंतर हा 0 गेला आणि इथे पॉईंट आला, म्हणजे तुमचं उत्तर किती आलं? 2.2 × 11, म्हणजे 22 × 11 म्हणजेच 2.2 × 11 × 22 = 24, म्हणजे तुमचं उत्तर आहे 24.2. आपल्याला ॲन्सर किती पाहिजे? 22. तर हे ॲन्सर आपलं करेक्ट नाही आहे. हे ॲन्सर चेक करा ना, हे ॲन्सर चेक करा, म्हणजे ह्याचं ॲन्सर किती येतं? त्यांनी 1000 चे 12% विचारलेत. 1000 चे 12% म्हणजे किती? 1000 चे 12% म्हणजे किती? 1200 ना, सॉरी 1200 काय म्हणतो, 120 ना. कसं केलं? हे 2 0 कॅन्सल झाले. 12 × 10 = 120, किंवा आपल्या रूलने जा, 1000 × 12/100. 2 0 गेले 2 0 गेले, बघा 10 × 12 किती आले? 120 आले. म्हणजे ते 120 पण ॲन्सर नाही आहे, आपल्याला तर 22 पाहिजे ॲन्सर. ॲन्सर येते 120. तिसरी संख्या चेक करा ना, हे बघा इकडे काय येऊ शकतं? 110 चे 20%. तर मी काय सांगितलेले? शेवटचे 2 0 कॅन्सल करा, तर 2 0 इथून गेले, 11 × 2 = 22, म्हणजे ॲन्सर येते 22, म्हणजे हे तुमचं करेक्ट ॲन्सर. म्हणजे आता शॉर्ट ट्रिक सांगितली ना, त्या शॉर्ट ट्रिकनुसार 0 0 गेला 11 × 2, तुमचं ॲन्सर आलं 22. खरंच कळाले? चलो, तर आजचा टॉपिक इथेच संपत आहे. हे नसतील कळाले व्हिडिओज तर रिवाइंड करा, तुम्हाला व्हिडिओ नक्की कळेल. ओके, आणि वरती तुम्हाला एक क्वेश्चन दिसत असेल, तो कमेंटसाठी असतो क्वेश्चन, होमवर्कसाठी असतो असं म्हटलं तरी चालेल. त्या क्वेश्चनचं तुम्हाला ॲन्सर सांगायचं आहे, त्या म्हणजे क्वेश्चन चेक करा, ह्याच रूलने तुम्हाला फॉलो करायचं आहे. त्या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे त्या क्वेश्चनला सॉल्व करा आणि ॲन्सर मला कमेंटमध्ये सांगा. येस असेल तर मी येस बोलेल, म्हणजे करेक्ट असेल तर येस बोलेल, रॉंग असेल तर नो बोलेल. ओके, तर आजचा टॉपिक इथेच संपत आहे. ह्याच्याशी रिलेटेड खूप सारे रिमेनिंग टॉपिक्स आहेत, ते घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत घरी स्टडी करा, कंटिन्युअसली प्रॅक्टिस करा. ऑल द बेस्ट.